कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आधीच मेटाकुटीला आलेला वेल्हे तालुक्यात निसर्ग चक्रीवादळानं घातलेला धुमाकूळ पाहता पुणे जिल्ह्यात सर्वाधिक फटका हा वेल्हे तालुक्याला बसल्याचं दिसून आलं आहे. या आसमानी संकटाचा तडाखा अतिदुर्गम असणाऱ्या वेल्हे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागलाय. सकाळपासून वेल्हे तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने व प्रशासनाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला असल्याने मालवडी व पानशेत भागातील घोलची गारजाईवाडीचा अपवाद वगळता जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांच्या वित्तहानीला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये प्रशासकीय इमारती, शाळा, अंगणवाडी, घरे यांचा समावेश आहे. मालवडी येथे विजेचा खांब पडल्याने शॉर्ट सर्किट होऊन शुभांगी जाधव या महिलेला विजेचा धक्का बसला होता. मात्र प्रशासनानं वेळीच पावले उचलत त्या महिलेला रुग्णालयात दाखल केल्यानं त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा वेल्हे तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला असून 2 दिवसात सर्व नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं आहे. संदीप कुंभार, स्टार महाराष्ट्र न्यूज, वेल्हा.